ज्यांना मंत्रिपद पाहिजे त्यांची युती झाली असेल त्यांनी सगळ्यांनी दबाव आणून सांगितलं असेल की ताईंना काय नाही दिलं तरी त्या कुठेच जाणार नाहीत पण त्यावेळेला मला असं वाटलं की मला नाही मिळालं पण मी सोडून दिल्या गोष्टी मी काम करत राहील पद्धत अशी आ, अशी आहे की साहेब तुम्ही जो योग्यच केलं तसं म्हणायचं त्याप्रमाणे म्हटलं वीस स्वतःचं जाहीर केलं तर सभागृहात माझं जाहीर करून टाकलं तर मी म्हटलं खरंच दोन हजार वीस ला आपल्याला आमदार करायचं असेल त्यांना म्हणून त्यांनी दोन हजार चौदाला मंत्रिपद दिलं नसेल दोन हजार चौदा सालचं मंत्रिपद कोणामुळे ओकलं असं वाटतं ना तर ते काही सांगता नाही आहेत मला असं वाटतं की ज्यांना मंत्रिपद पाहिजे त्यांची युती झाली असेल त्यांनी सगळ्यांनी दबाव आणून सांगितलं असेल की ताईंना काय नाही दिलं तरी त्या कुठेच जाणार नाहीत त्यामुळे यांना काहीच नाही दिलं तरी चालेल त्याच्यामुळे त्या तरी एका चुकीच्या भामनेला धक्का बसला मी हे केल्यामुळे अच्छा म्हणजे आता मंत्रिपदाचा तर मी विसरून गेले विषय जो आहे तो, तो। पण त्यावेळेला मला असं वाटलं की मला नाही मिळालं पण मी सोडून दिल्या गोष्टी मी काम करत राहिले काम करत राहिले अच्छा त्याच्यावर तुम्ही नाराजी कधी व्यक्त केली होती नाही तशी शिवसेनेत पद्धत नसते का नाराजी व्यक्त करण्याची काय असते शिवसेनेत पद्धत अशी अशी आहे की साहेब तुम्ही जो केलं तसं म्हणायचं त्याप्रमाणे मी त्याप्रमाणे तुम्ही पण अच्छा म्हणजे पण तुम्ही जो टोन असेल तेव्हा तो टोन उत्साहाचा नसेल त्याच्या लक्षात नाराजी आले असेल तेव्हा नाही असं नाहीये ते असं फ्रँकली चर्चा कधी हो झाली नाही नंतर त्यावरती कारण दोन हजार चौदाला ला मी आमदार झाले तर त्यावेळेला सुद्धा खूप विरोध होता मला मग त्याच्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की दोन हजार वीसला ला ते काही देणार नाहीत पण दोन हजार वीसला ला त्यांनी स्वतःचं जाहीर केलं तर सभागृहात माझं जाहीर करून टाकलं तर मी म्हटलं खरंच दोन हजार वीसला ला आपल्याला आमदार करायचं असेल त्यांना म्हणून त्यांनी दोन हजार चौदाला मंत्रीपद दिलं नसेल ओके मी विचार असा विचार केला पण ते खरोखर मी तो प्रश्न विचारणार जेव्हा उद्धव ठाकरे स्वतःच विधानपरिषद सदस्य झाले त्याच वेळेस तुम्ही त्यासोबतच तुम्ही पुन्हा आमदार म्हणून आलेल्या होत्या म्हणजे त्यांचा तुमच्यावर खर्चा विश्वास होता की त्यांच्यासोबतच त्यांनी तुम्हाला सभागृहात घेतलेलं होतं असं नक्की काय घडलं म्हणजे ठीक आहे ध्रुवीकरण वगैरे एक राजकीय भूमिका असू शकते पण वैयक्तिक संबंधामध्ये ती एक जी फट आहे जी काय जी जागा जी निर्माण झाली ती कशामुळे नक्की निर्माण झाली आता सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगणं योग्य नाही आहे परत कारण नसताना त्यांच्यावर व्यक्तिगत टीका अप्रत्यक्षपणे केल्यासारखे के होते परंतु ज्या हेतूनी ते मुख्यमंत्री झाले तर कोविड काळामध्ये त्यांनी जरी काम चांगलं केलं असलं तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये सुद्धा मला असं वाटलं की मगाशी जे मी म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण जे होतं तर ते समाजकारणाला जो न्याय द्यायला पाहिजे होता तर कथा लोका किंवा लोकांना प्रश्न त्या म्हणून तोडगा काढण्यासाठी ज्या प्रकारनी काम करायला पाहिजे होतं तर ते द्यायला तेवढा त्यांना ते वेळ देता आला नाही आणि मग ते काम पण डेलिगेट झालं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप कामाची कोंडी झाल्यासारखी वाटली मी तुम्हाला उदाहरण देईन की आपण आंबी लोढ्याचा प्रश्न घेऊया की आंबी लोड्याचे ती घरं पाडण्यासाठी कुणाचा वरदहस्त होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी बायचान्स चार दिवस आधीच उद्धवसाहेबांना भेटून ते कानावर घातलं होतं त्यामुळे लगेच मग त्यांनी एकनाथ शिंदेनी स्टे दिला त्याच्यानंतर कोर्टाने स्टे दिला आणि ते वाचलं पण सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरापर्यंत बुलडोजरनी घरं पाडतायत आणि त्याच्यामध्ये कुणीच हस्तक्षेप करत नाही अशा वेळेला मुख्यमंत्री म्हणून साहेबांना मी भेटलेले नसते चार दिवस आधी mm. तर मग काय झालं असतं तर मग असे शेकडो प्रश्न असे आहेत की जे साहेबांना भेट न मिळाल्यामुळे ते सुटू शकले नाहीत शेकडो प्रश्न त्यामुळे हा जे सफोकेशन किंवा अस्वस्थता असते मी दुसरं उदाहरण देईन की एक वारकऱ्यांचा होता ग्रुप त्यांना हे झाला होता मोठा अपघात झाला होता तर त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं पण ते कॉम्पेन्सेशन कधी मिळालं ज्या वेळेला शिंदेचं ते गुवाहाटीला निघून गेले आणि आता चार पाच दिवस उरलेत मुख्यमंत्रीपद जायला उद्धवजीचं त्यामधल्या पिरियडमध्ये मला मग म सचिवांनी फोन करून सांगितलं की त्यांचे आपण त्यांना निधी देतो आहे दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा निधी द्यायला तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर एवढे वर्ष का लागावेत प्रस्ताव इथून दीड वर्षापूर्वी दिलेला आहे सर सा, सरकारमधून अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांच्यामध्ये आम्हाला वाईट वाटलं की त्याच्यामध्ये जेवढं सी एम ऑफिसने लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही मी अजून एक उदाहरण सांगते काही पोलीस अधिकारी आहेत की ते चांगले पोलीस अधिकारी आहेत पण ते कारण असताना भरडले गेले का भरडले गेले आम्हाला कारणच कळलं नाही जे लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलं होतं असे सुद्धा काही अधिकारी होते पण नाही त्यांना न्याय दिला गेला अच्छा त्यामुळे तुम्ही म्हणजे एका वाक्यात तुमचं जर सम्राय मी केलं तर ते बरोबर ठरेल का मग उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सरस आहेत मला असं वाटतं की कृतीमध्ये तर ते सरस आहेतच आता बाकी पुढच्या काळामध्ये सगळ्यांना बरोबर नेणं किंवा प्रत्यक्ष लाभ लोकांपर्यंत पोचणं याचं उत्तर काळ देईल पण ते वेळाच्याबद्दल आणि लोकांना भेटण्याच्याबद्दल जास्त वेळ देतात एवढं तर नक्की आहे